आता पाहूयात बीएमसीच्या उफरट्या कारभाराचं आणखीन एक उदाहरण. एकीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्याचा पराक्रम बांद्रा येथील एच पश्चिम विभागानं केलाय. तसंच मुंबईभर रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असली तरी इथली अनेक रेस्टॉरंट कारवाईविना सही सलामत सुरू आहेत. बांद्रा रेक्लिमिनेशनच्या ONGC कॉलनीतील एका रस्त्यावर ओळीनं अशी 20 अधिक रेस्टॉरंट आणि बार आहेत. अधिकृत गाळे 3,350 चौरस फुटांचे असले तरी समोरच्या मोकळ्या जागेचा व्यवसायासाठी केलेला वापर पाहून थक्क व्हायला होतं. नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर आलेल्या टपऱ्या व्यवस्थेलाच वाकुल्या दाखवत दिमाखात उभ्या आहेत. कमला मिल दुर्घटनेनंतर साऱ्या मुंबईभर कारवाईचं रान उठलं. मात्र इथल्या एकाही रेस्टॉरंट किंवा बारच्या अनधिकृत बांधकामाची एक वीटही हल्ली नाही, कारण इथं सगळेच एकमेकांना सामील. आजूबाजूला निवासी इमारती असल्या तरी इथं रात्री 2 मोठ्या आवाजात धिंगाणा सुरू असतो, ज्याचा त्रास स्थानिकांना होतो. पोलीसही कारवाईबाबत हात वर करत असल्याचा अनुभव स्थानिकांना आलाय. बीएमसीने डेमोलिशन कॅरी करणे के बाद भी हेल्थ डिपार्टमेंटने जाके फायर डिपार्टमेंटने जाके इनको NOC ग्रांट करके सब लाइसेंस दे दिए हैं. कोई भी फायर सेफ्टी रूल फॉलो नहीं हुआ है. डबल एग्जिट है नहीं इन रेस्टोरेंट्स को, तो भी चलते जा रहे हैं. तो इतनी बड़ी ट्रेजेडी होने के बाद भी और सब अथॉरिटीज को इंटिमेशन देने के बाद भी इन पर कोई कार्रवाई नहीं की गई है. या रस्त्याच्या सुरुवातीलाच डुअर वन आणि ब्रोस्टर चिकन ही दोन रेस्टॉरंट आहेत. 3 याच ठिकाणी गॅरेज होतं. गॅरेजच्या अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेनं कारवाई देखील केली होती. त्यानंतर प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टानं जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. मात्र तरीही गॅरेजचं रूपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं. यानंतर एच पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाना विभागानं या जागा मालकाविरोधात FIR दाखल केली. तर दुसरीकडं याच वॉर्ड ऑफिसच्या आरोग्य विभागानं रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी दिली. तसंच अग्निशमन दलानंही NOC दिली. म्हणजे वॉर्ड ऑफिस एकच, पण कारभार परस्पर विरोधी. बरीच लोक येऊन रात्री धिंगाणा करतात कारण की पब्स आहेत, दारू पितात, आणि मग त्यांना ते कंट्रोल करू शकत नाही कारण की बाहेर पडले की त्यांचं ड्युटी संपते दुकानदारांची. आणि तो गोंधळ जवळ 2-2.5 रोजचा असतो. रात्री आम्ही कंप्लेंट करून सुद्धा पुलिस येतात. पुलिस येऊन तात्पुरतं बंद होतं, पण ते यायच्या आधी चालू असतं आणि आम्हाला वरून सगळं दिसतं की त्यांना हातात पिशव्या देऊन खाणं आणि सगळं दिलं जातं. ज्यांच्याकडे तक्रार करायची तीच व्यवस्था या अनधिकृत गोष्टींना पाठीशी घालताना दिसतीये. कायद्यालाही फाट्यावर मारत अनधिकृत गोष्टींना कसं पाठीशी घालायचं हे BMC अधिकाऱ्यांकडून शिकावं. एकीकडं नोकरीची चाकरी तर करायचीच आणि दुसरीकडं वर कमाईलाही धक्का लावायचा नाही हे तंत्र काही जणांनी चांगलंच आत्मसात केलं आहे. गुरुजना नितेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.